राज्यात ज्या पद्धतीनं रुग्णसंख्या वाढतीये ही तिसऱ्या लाटेची सुरुवात असू शकते असा इशाराच आदित्य ठाकरेंनी दिलाय. तसंच 31st कार्यक्रमांवर महापालिकेची करडी नजर असणार आहे. रेस्टॉरंट किंवा अन्य कुठल्या कार्यक्रमांमध्ये नियम पाळले नाहीत तर कठोर कारवाईचा इशारा आदित्य ठाकरेंनी दिलाय. आदित्य ठाकरे आणि महापालिका अधिकाऱ्यांची महत्वाची बैठक पार पडली आहे. सगळे रेस्टॉरंट जे आहेत किंवा इतर ठिकाणी नाईट कर्फ्यू तर लागलेलाच आहे, पण तिथे देखील काळजी घेणं गरजेचं आहे. जे कायदे आपण आत्ता किंवा निर्बंध लावलेले आहेत 25% असतील किंवा 50% असतील, ते जर कुठच्याही एस्टॅब्लिशमेंटने पाळले नाहीत, आम्ही फ्लाईंग स्क्वॉड्स असतील, काही काही ठिकाणी CCTV फुटेज पण मागवणार आहोत, CCTV फुटेज पाळले नाहीत तर तिथे सील केले जातील आणि पुढचे काही महिने ते सील केले जातील. कडकच्या कडक कारवाई आम्ही करू त्याच्यावर. आई भवानीचा गजर म्हणजे 24 तास.